कष्ट करून देखील घराचं स्वप्न पूर्ण होत नाही कर्ज मिळत नाहीये कर्जाची कर्जा फाईल पास होत नाहीये पुढे जात नाहीये शत्रू वाढतायत कारण नसताना नुकसान होत आहे कोर्ट कचेरीमध्ये खूप पैसा जातोय परंतु कोर्ट कचेरीमध्ये यश मिळत नाहीये भावंडासोबत नातेसंबंध खराब होत आहेत तर तुमचा मंगळ पीडित आहे हनुमान चालिसाच्या पुस्तकाचा हा उपाय तुम्हाला ह्यातनं मुक्ती देऊ शकतो मित्रांनो नवीन हनुमान चालिसाचं पुस्तक तुम्ही विकत घ्या आणि कुठल्याही मंगळवारच्या दिवशी आपल्या जवळपासच्या हनुमंताच्या मंदिरात तुम्ही जावा त्या पुस्तकाला वरच्या बाजूने सात वेळा लाल रंगाचा धागा वरून गुंडाळ त्याला गाठ मारा पुस्तक फोल्ड करायचं नाही आहे नॉर्मल पद्धतीतच ठेवायचं आहे आपल्या हातात ठेवा हरकत नाही किंवा खालती जमिनीवर ठेवा मातीचा दिवा त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्या पुस्तकाच्या वरती आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल तुम्ही ओतायचं आहे त्या ठिकाणी वात लावायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सात वेळा हनुमान चालिसा त्या ठिकाणी बसून तुम्हाला मनापासून हनुमंतासमोर प्रार्थना करायची आहे की हे विघ्न आमची कमी होऊ दे मित्रांनो त्यानंतर तो दिवा शान झाल्यानंतर विजल्यानंतर ते पुस्तक लाल कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये बांधून सतत आपल्या सोबत ठेवायचं आहे कुठल्याही कामामध्ये अडचणी यायचं कमी होईल तुमची ही कामं कमी होतील युट्यूबवरती पण हनुमान चालिसा पहा